गुढीवर तांब्या पालता घालण्याची प्रथा निमगावकरांनी बंद केली. संपूर्ण गावात छत्रवीर संभाजी राजांना स्मरून घरावर भगवे ध्वज उभे केले. साडी आणि चोळीच्या गुढीला मूठ माती देऊन निमगाव तालुका माडा येथील ग्रामस्थांनी भगव्या पताकांची गुढी उभारून उत्सव साजरा केला. यापुढे आता भगव्या पताकांचीच गुढी उभारण्याची संकल्प गावकऱ्यांनी मंगळवारी केला. की सगळ्यांनी मिळून येत्यास खरंच विचार प्रबोधन केलं घरोघरी येऊन की झेंडा म्हणजे काय आणि गुढी म्हणजे काय, गुढीला पालता तांब्या का घालते, तर शेवटच्या दिवशी अशुभ गोष्ट आपल्या शुभ दिवशी काय तिथं ठेवायची म्हणून ती पालता तांब्या आमच्यातला काढलाय आणि आम्ही गुढीच्या ऐवजी झेंडा उभा केला आणि इथून पण करणार. गावातील तरुण पिढीनी एकत्रित येऊन विचार केला की बाबा गावामध्ये जी काय गुढी उभारण्याची प्रथा आहे हे चुकीची आहे, की आपण ह्या जी गोष्टी उभा करतो ह्या अशुभ गोष्टी आहेत. या गुढीपाडव्याच्या दिवशी आपले मराठ्यांचे राजे संभाजीराजांचा वध केला गेला होता आणि त्यांच्या वधानिमित्त ह्या गुढ्या उभ्या केल्या होत्या, ही चुकीची प्रथा आहे. ही आम्ही तरुणांनी सर्वांनी एकत्रित येऊन विचारमंथन वगैरे करून सर्व गावाला ही गोष्ट पटवून दिली. प्रत्येकाच्या घरी जाऊन हा खरा इतिहास लोकांच्या मनावरती बिंबवला आणि यावर्षीपासून गुढीपाडव्याच्या निमित्त उलटा तांब्या लिंबाचा फटा किंवा घरातील साड्या वगैरे न दारावरती टांगता सरळ भगवा ध्वज घरावरती फडकवण्याचा प्रयत्न चालू केला आणि इथून पुढे अशाच पद्धतीने राहणार आहे. या ठिकाणी आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं साडीच्या गुढीऐवजी भगवी गुढी का हा जो सर्वत्र सोशल मीडियावर किंवा सर्वत्र चर्चेचा विषय बनलेला आहे, हा विषय असा आहे की साडीची गुढी उभा करायची का भगवी पताका उभा करायची हे सर्वत्र वाचून ऐकून पाहून आम्ही गावातील सर्व तरुण एका ठिकाणी आलो आणि एक विचार केला की गुढीला साडी उभा करायची का भगवी पताका. त्यावेळेस आमच्या सर्वप्रथम हा मनात विचार आला की साडी गुढीला का, साडीचा उपयोग कशासाठी केला जातो, आपली आई असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल यांची इज्जत किंवा आबरू आपण झाकण्यासाठी जी साडी वापरतो ती साडी गुढीला उभा करायची का तर करायची नाही, हा विचार सर्व तरुणांना पटला आणि हा विचार आम्ही सर्व गावामध्ये सर्वांना सांगितला आणि त्यावेळेस सर्व आबालवृद्ध यांना सुद्धा हा विचार पटला की साडी गुढीला ही साडी नसली पाहिजे, ती भगवी पताका असली पाहिजे. हा विचार आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सांगितला, त्या विचाराचा सर्व गावातील लोकांनी अवलंब केला आणि आज आमच्या गावामध्ये 100% ह्या गुढीला साडी नसून भगवी पताका उभारली आहे. आणि याही पूर्वी आमच्या गावात 3 वर्ष सुदर्शन मुकणे यांनी गुढी ही साडीची उभी न करता भगवी पताकाची उभा केली होती आणि आज आमच्या गावामध्ये 100% सर्वांनी ही साडीची गुढी न उभी करता भगव्या पताकाची गुढी उभा केलेली आहे. निमगावचा ग्रामस्थ साडीची गुढी उभा करता भगवी पताका उभा केली, गुढी पाडवा साजरी केला. त्यामुळे मंगळवारी गावात प्रत्येक घरावरील भगव्या पताकांची गुढी एक आगळे वेगळे आकर्षण दिसत होते. जवळपास 1500 अधिक लोकसंख्या असलेल्या निमगाव येथील 20 तरुणांनी एकत्रित येऊन ग्रामस्थांची गुढीपाडवा या सणाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन गुढीपाडव्याला गुढीवर पालत्या तांब्याची व साडी लावणे किती चुकीचे आहे हे स्पष्ट करून सांगितले. या बैठकीत या विषयावर चर्चा मसलत ही झाली. सर्व ग्रामस्थांनी गुढीऐवजी भगव्या पताका उभा करण्याचा संकल्प केला होता, त्यामुळे निमगाव येथील प्रत्येक घरावर भगव्या पताकांचीच गुढी आगळीवेगळी व आकर्षण अशीच ठरली.